ऐरोली सेक्टर 10A येथील मोक्याच्या ठिकाणी असलेली 30 हेक्टर जमीन परस्पर विकासकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना शुक्रवारी CBD बेलापूर येथील सिडको भवन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी माजी खासदार डॉ संजीव नाईक आणि आमदार महेश बालदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दैनिक लोकसत्ता वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 10A येथील 30 हेक्टर मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड एका विकासकाला टाउनशिप उभारणीकरिता परस्पर देण्याबाबत सिडकोमध्ये हालचाली चालू आहेत. या भूखंडाची किंमत जवळपास 10,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते. त्याचबरोबर याबाबत सिडकोच्या संचालक मंडळांनी मूळ प्रस्तावास संमती दिल्याबाबत माहिती मिळत आहे. याशिवाय खारघर येथील 100 एकरचा भूखंड देखील परस्पर देण्याचा सिडकोचा विचार असल्याचे देखील कळत आहे. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार अथवा नियमानुसार भूखंडाचे वाटप न करता एवढ्या मोक्याचा प्रचंड रकमेचा भूखंड परस्पर वाटप करणे हे अत्यंत चुकीचे आणि अयोग्य आहे आणि त्यामुळे सिडकोचे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सिडको महामंडळ हे अत्यंत प्रथितयश असे महामंडळ समजले जाते, त्यामुळे अशा निर्णयामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. प्रचलित नियमानुसार जर सदर भूखंड लिलाव अथवा टेंडर पद्धतीने विकल्यास सिडकोस 1,000 कोटी रुपये मिळून त्याचा विनियोग हा विकास कामांकरिता करता येईल. पूर्वीसुद्धा असा एक परस्पर भूखंड देण्याचा निर्णय सिडकोच्या अंगलट आला होता आणि तो निर्णय सिडकोस रद्द करायला लागला होता. सिडकोच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षांनंतरसुद्धा पनवेल आणि उरण तालुक्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या 12.5% भूखंडाचे वाटप झालेले नाही, त्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण सिडकोतर्फे देण्यात येते. असे असताना जर असे मोक्याचे आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे भूखंड सिडकोतर्फे एखाद्या विकासकाला परस्पर देण्यात येत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमाचे तसेच संतापाचे वातावरण आहे. अशावेळी सिडको प्रशासनाने पुढाकार घेऊन हा संभ्रम दूर करणे गरजेचे आहे असे नमूद करताना सिडको प्रशासनाने सदरचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा आणि सिडको अंतर्गत सर्व भूखंडाचे वाटप हे प्रचलित धोरणानुसार तसेच नियमानुसारच करण्यात यावे अशी सूचना वजा मागणी केली आहे.